मित्रांनो, आपल्यापैकी बऱ्याच जणांना हे कदाचित माहीत नसेल की छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या मुलाचं नाव हे शिवाजी असं ठेवलं होतं. संपूर्ण महाराष्ट्राचं दैवत असणाऱ्या आपल्या महान पित्याचा अर्थात छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर करण्यासाठी शंभूराजांनी आपल्या पुत्राचं नाव शिवाजी असंच ठेवलेलं होतं. म्हणजेच छत्रपती शाहू महाराजांचं खरं नाव शिवाजी असंच होतं. आणि अजून एक आश्चर्याची गोष्ट ही आहे की शाहू हे नाव त्यांना कुणी दिलं होतं, तर खुद्द औरंगजेबानच. ज्यावेळी रायगडाचा पाडाव झाला होता तेव्हा महाराणी येसूबाईंनी राजपुत्र शिवाजी दुसरे यांच्यासमवेत मुघलांची नजरकैद त्यावेळेच्या तहानुसार स्वीकारलेली होती. त्यांच्यासोबत रायगडावर असणाऱ्या अनेक मराठी मंडळींनीही त्यावेळी स्वेच्छेनं राजपरिवाराच्या रक्षणासाठी औरंगजेबाची कैद स्वीकारलेली होती. त्यावेळी मुघलांचा वजीर असणाऱ्या असद खान आणि त्याचा पराक्रमी मुलगा झुल्फिकार खान ह्या वचननिष्ठ दिल्या शब्दाला पाळण्यासाठी संपूर्ण भारतभर प्रसिद्ध असणाऱ्या बाप लेकांनी अगदी कुराणावर हात ठेवून महाराणींना वचन दिलं होतं की राजपुत्र शिवाजी दुसरे आणि महाराणींना अत्यंत सन्मानानं आणि मान मरातबानं वागवण्यात येईल. आणि मित्रांनो, आपल्या शब्दाला ते तंतोतंत जागले देखील होते. खुद्द औरंगजेबानं सुद्धा महाराणी येसूबाई आणि राजपुत्र शिवाजी दुसरे अर्थात शाहू यांच्या सन्मानात आणि मान मरातबात कुठलीही कसूर त्याच्या बाजूनं ठेवलेली नव्हती. औरंगजेबानं अत्यंत क्रौर्यानं शंभूराजांची छळवणूक आणि हत्या केली होती. पण त्यांच्या पुत्राला म्हणजे शाहूराजांना औरंगजेबानं अतिशय प्रेमानं आदरानं आणि सन्मानानं वागवलेलं होतं. अर्थातच त्यामागं त्याचा व्यापक राजकीय हेतू नक्कीच होता हे जरी आपण मान्य केलं, तरी त्यानं कधीही महाराणी येसूबाई आणि राजपुत्राला तुच्छतेची किंवा हेटाळणीची वागणूक दिलेली नव्हती हेही तेवढंच खरं होतं. मुघल मराठा लढाईमध्ये मराठ्यांमध्ये दुफळी माजवण्याकरता, मराठ्यांचा मुघलांना असणारा तीव्र विरोध बोथट करण्याकरता शंभूराजेंच्या पुत्राला शाहूराजेंना एक मुघली प्याद म्हणून नाममात्र मांडलिक सरदार मनसबदार बनवण्याचा औरंगजेबाचा इरादा होता. आणि त्या आडून स्वराज्याच्या मूळ हेतूलाच लुळपांगळं करण्याची औरंगजेबाची इच्छा होती. बादशाह औरंगजेब हा शिवाजी महाराजांचा प्रचंड द्वेष करायचा. शिवरायांचं नावही तो कधी सरळ घेत नसायचा. आणि आता तर छत्रपती संभाजी महाराजांच्या मुलाचंच नाव शिवाजी होतं. शिवाजीच्या म्हणजे सेवाच्या नावाची प्रचंड दहशत औरंगजेबाच्या मनात होती. म्हणून त्यानं राजपुत्राचं नावच बदलायचं ठरवलं आणि तो त्याला आता साहो किंवा साहू म्हणून बोलू लागला. साहो किंवा साहू म्हणजे सज्जन किंवा संत माणूस. औरंगजेबानं ठेवलेल्या साहो किंवा साहू या शब्दाचा अपभ्रंश होऊन त्याला लोक म्हणू लागले शाहू. मित्रांनो, हिंदीतला साहूकार आणि मराठीतला सावकार हा शब्दही ह्याच साहू ह्या शब्दापासून आलेला आहे. आजच्या सारखा व्याजाच्या धंद्यामुळं साहूकार हा शब्द त्या काळी बदनाम झालेला नव्हता. स्वतः छत्रपती शिवरायांनीही एका पत्रात लिहिलंय, साहूकार तो राज्याची शान आहे. आणि आज मात्र सरकारला त्यांच्या अव्वाच्या सव्वा लुटारू व्याजाच्या काळ्या धंद्यामुळं सावकारी प्रतिबंध कायदा आणावा लागलाय. थोडक्यात काय तर शाहू महाराजांचं शाहू हे नाव चक्क खुद्द आलमगीर औरंगजेबानंच ठेवलेलं होतं. शाहू महाराजांचा स्वभाव हा अत्यंत विनम्र होता आणि ते अत्यंत तल्लक बुद्धीचे होते. औरंगजेबाची मुलगी बादशाह बेगम झिनतुन्निसा हिचं शाहूराजांवर स्वतःच्या मुलासारखंच प्रेम होतं. औरंगजेबाचे सगळे अधिकारी सरदार अमीर उमराव शाहूराजे आणि महाराणी येसूबाई यांच्याशी अतिशय आदरानं आणि प्रेमानं वागायचे. औरंगजेबानं शाहूराजांना राजा हा किताब दिला होता. त्याशिवाय बारामती सुपे नेवासा इत्यादी दोन चार परगणेही जहागीर म्हणून दिलेले होते. शाही परिवाराचा एक घटक असल्यासारखीच वागणूक शाहूराजांना मिळत होती. पण सोन्याचा पिंजरा जरी असला तरी ती औरंगजेबाची कैदच होती.
वयाच्या 7व्या वर्षापासून शाहूराजे औरंगजेबाच्याच नजरकैदेत असल्यामुळं त्यांची प्रशासकीय आणि लष्करी कौशल्य तितकीशी विकसित झाली नव्हती किंवा होऊ दिली गेली नव्हती. आणि असं असताना देखील 1700 साली आणि 1703 साली असं 2 वेळा औरंगजेबानं शाहूराजांचं धर्मांतर करून त्यांना मुस्लिम बनवण्याचा आदेश दिलेले होते. एक राजकीय कैदी असणाऱ्या शाहूराजांकडं तसे फारच मर्यादित अधिकार किंवा मर्यादित शक्ती होती. आणि मित्रांनो, औरंगजेबानं शाहूराजांच्या धर्मांतराचे हे आदेश का दिले होते, तर ते स्वतःच्या घोर निराशेतून आणि मराठ्यांविरुद्धच्या लढाईत येणाऱ्या सततच्या अपयशामुळं. मुघल मराठे यांच्या लढाईचं पारडं 1700 साली पूर्णतः बदललेलं होतं. मराठ्यांच्या बाजूनं झुकलेलं होतं. मुघलांचं रोजच प्रचंड नुकसान होत होतं, पण मराठ्यांची मात्र मुघलांनाच लुटून त्यांच्याच मालावर प्रचंड चंगळ चाललेली होती. छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर बिलकुलही न खचता महाराणी ताराबाई साहेबांच्या नेतृत्वाखाली मराठी फौजा संपूर्ण भारतात धुमाकूळ घालत होत्या. सलग 17-18 वर्षे चाललेल्या ह्या युद्धांमुळं 1700 साली मुघलांची आर्थिक स्थिती प्रचंड बिकटीची झाली होती. सलग 3 वर्ष फौजेला तनखासुद्धा मिळालेला नव्हता. त्यातच महामाऱ्या, ओला सुका, दुष्काळ ह्यांचा मार मुघल फौजेला बसत होता. आणि सगळ्यात भयंकर म्हणजे मराठ्यांची वेगवान घोडदळं कधीही घोंगावत येऊन मुघल फौजेचं सगळं सामानसुमान लुटून जात होती. मराठ्यांना आता मुघलांची कत्तल करण्यात कुठलाही रस उरलेला नव्हता. त्यांच्या अंगावरचे कपडे सोडून सगळं काही ते लुटून न्यायचे. मुघल फौजेला आता लढाईची इच्छासुद्धा उरलेली नव्हती. मानसिकदृष्ट्या ते पूर्णतः खचलेले होते. सगळी मुघल फौज हे हट्टी थेरडं औरंगजेब लवकरात लवकर गचकावं अशी प्रार्थना देवाला करत होते. तर याउलट मराठे मात्र औरंगजेबाला दीर्घायुष्य लाभावं आणि आपली अशी चंगळ चालू राहावी म्हणून प्रार्थना करत होते. मुघल गोटात तर काही दिवस परिस्थिती इतकी बिकट होती की खुद्द शाहू महाराजांनाही कित्येक वेळा केवळ उकडलेला भात आणि तेलात भिजवलेल्या काकड्या खाऊन दिवस कंठावे लागत होते. अशा परिस्थितीत निराश झालेल्या औरंगजेबाला नक्की काय करावं ते सुचतच नव्हतं. त्याचवेळी तिकडं ताराबाई साहेबांनी आपल्या मुलाचं नाव शिवाजी दुसरे ठेवून त्याच्या नावानं कारभार चालू केला होता. आता मराठे शाहूराजांचं नेतृत्व किती मानतील याबाबत खुद्द औरंगजेबाला शंका होती. शाहूराजांची उपयुक्तता जवळजवळ संपली आहे असा समज औरंगजेबाचा झाला होता. म्हणून त्यानं 1700 साली मुघलांची छावणी खवासपूर इथं असताना असा आदेश दिला की शाहूराजांचं धर्मांतर करण्यात यावं, त्यांना मुस्लिम बनवण्यात यावं. औरंगजेबाचा हा आदेश ऐकताच औरंगजेबाच्या कैदेतल्या सगळ्या मराठी मंडळींचं धाबद अनांडलं. महाराणी येसुबाईंनी यावेळी धाव घेतली ती तिथंच असणाऱ्या झिनतुन्निसा बेगम आणि झुल्फिकार खानाकडं. झुल्फिकार खानाला येसुबाई साहेबांनी त्यानं दिलेल्या वचनाची जाण करून दिली. मग वजीर असद खान, झुल्फिकार खान आणि बेगम झिनतुन्निसा यांनी आपल्या पद्धतीनं औरंगजेबाला समजवण्याचा खूप प्रयत्न केला. राजकीयदृष्ट्या ही कशी एक फार मोठी घोडचूक होईल असा युक्तिवाद त्यांनी केला. आणि मग शेवटी औरंगजेबाला थोडंसं नमतं घ्यावं लागलं, कारण ह्या गोष्टीचे संभाव्य राजकीय धोके काय असतील हे त्यालाही उमगलं होतं. पण सहजासहजी हार मानेल तर तो औरंगजेब कसला? मग औरंगजेबानं अशी एक अट पुढं ठेवली की जर शाहूराजांच्या धर्मांतराच्या बदल्यात 2 मातब्बर मराठा सरदार इस्लाम कबूल करतील तरच मी माझा आदेश मागं घेईल. आणि मग ह्यावेळी शाहूराजांवरचं धर्मांतराचं गंडांतर टाळण्यासाठी 2 सरदार स्वतःहून पुढं आले. ते होते दिवंगत सरनौबत प्रतापराव गुजरांचे पुत्र जगजीवनराम आणि खंडेराव. ज्यावेळी झुल्फिकार खानानं जिंजीचा किल्ला 1.5 वर्षापूर्वी म्हणजे 1698 साली ताब्यात घेतला होता, तेव्हा या दोघांना कैद केलेलं होतं. आणि हे दोघं मुघलांच्या ब्रह्मपुरीच्या तळावर कैदेत होते. आणि मग ब्रह्मपुरीच्या मुघल तळावर मुघल शहजादा बेदार बख्त याच्या अध्यक्षतेखाली काझी मोहम्मद अक्रमनं
1700 सालच्या मुहर्रमच्या काळात हे धर्मांतर घडवलं. जगजीवन राव गुजरांचं नाव बदलून अब्दुल रहिमान असं ठेवण्यात आलं, तर खंडेराव गुजरांचं नाव बदलून अब्दुल रहीम असं ठेवण्यात आलं. पण ह्या प्रसंगानंतर शाहूराजे प्रचंड धास्तावलेले होते. बादशहाच्या लहरीचा काही भरोसा नाही हे जाणून घेऊन ते शाहूराजे पुढचा 1.5 महिना बादशहाच्या मुजऱ्याला सुद्धा गेलेले नव्हते. ह्यावेळी औरंगजेबानं आपला आदेश मागं जरूर घेतला होता, पण तो तात्पुरताच. शाहूराजेंचं धर्मांतर करण्याच्या विचारांचा किडा औरंगजेबाच्या डोक्यामध्ये आता सारखा वळवळतच होता. पण तरीही आपल्या नेहमीच्या सवयीप्रमाणे त्यानं वरकरणी कुणालाही तसं काही दाखवलं नव्हतं. औरंगजेबाच्या डोक्यातला हा किडा पुन्हा एकदा वळवळून सळसळून जागा झाला तो 1703 साली, म्हणजे ह्या प्रसंगानंतर बरोबर 3 वर्षांनी. त्यावेळीही मुघलांनी मराठ्यांकडून सपाटून तोंड फुटस्तवर मार खाल्ला होता. कुठेतरी आपला राग काढायचा ह्या विचारानं औरंगजेब चरफडत होता. आणि मग आपल्या पराभवाच्या जखमांच्या वेदनांची तीव्रता कमी करण्यासाठी औरंगजेबानं शाहूराजांच्या धर्मांतराचा निर्णय घेतला. यावेळी औरंगजेबाचा तळ हा पुण्यात होता, तर शाहूराजांवर पुत्रवत माया करणारी त्याची मुलगी झेनुतुन्निसा बेगम ही पेडगाव बहादूरगडच्या मुघलांच्या छावणीत होती, तर झुल्फिकार खान हा दूरवर विजापूरच्या मोहिमेवर गेला होता. आणि औरंगजेब शाहूराजांना सतत आपल्या बरोबरच ठेवायचा. शाहूराजांची छावणी ही औरंगजेबाच्या शाही गुलालबारी तंबूच्या जवळच किंवा कधी कधी तंबूमध्येच असायची. महाराणी येसुबाई आणि शाहूराजांचे दोन्ही कैवारी असणारे झेनुतुन्निसा बेगम आणि झुल्फिकार खान आता मध्ये लुडबुड करणार नाही म्हणून ही संधी साधून औरंगजेबनं पुण्यातच मुहरमच्या जुलूसात शाहूराजांचं धर्मांतर करण्याचा आदेश हमीदुद्दीन खान आणि काझी मोहम्मद अक्रमला दिला होता. आणि मग हमीदुद्दीन खान आणि काझी मोहम्मद अक्रम आपल्या कामाला लागले होते. शाहूराजांचं मन ते आता वळवू लागले होते. पण शाहूराजांनी आणि महाराणी येसुबाईंनी त्यांना अगदी स्पष्टपणे सांगितलं होतं की आम्ही एक वेळ मरण पत्करू, पण धर्मांतर कधीही सहन करणार नाही. अर्थातच औरंगजेबाला स्वतःच्या हट्टापोटी बाकी कशाचीही पर्वा बिलकुल नव्हती. औरंगजेबानं स्वतःच्या बापाला पोरांना पुतण्यांना मारताना दयामाया बिलकुल दाखवली नव्हती, आणि त्यामुळंच तो शाहूराजांवर दयामाया दाखवणं शक्यच नव्हतं. मुहरमचा उत्सव अगदी तोंडावरच आला होता. शाहूराजांकडे अगदी थोडेच दिवस उरलेले होते. यावेळी शाहूराजांनी अखेरचा प्रयत्न म्हणून आपले अत्यंत विश्वासू हेजीब ज्योत्याजी केसरकरांना बेगम झिनतुन्निसाची भेट घ्यायला लावून तिची मदत मागण्यासाठी सांगितलं. त्यावेळी ज्योत्याजी केसरकरांवर शाहूराजे आणि महाराणी येसुबाई यांच्यावर जितका कडक पहारा होता तितका पहारा बिलकुल नव्हता. त्यामुळं पहारेकऱ्यांना सहज चुकून ज्योत्याजी केसरकरांनी घोड्यावरून पेडगावकडे धाव घेतली. अख्खा दिवसभर आणि अख्खी रात्रभर घोडदौड करून ज्योत्याजींनी पुणे ते पेडगाव हे 100 किलोमीटरचं अंतर कापून मुघलांचा तळ गाठला. झिनतुन्निसा बेगमचा मावस भाऊ महमूद कोकाशी ज्योत्याजी केसरकरांची चांगली ओळख होती. महमूद कोकाच्या मदतीनं ज्योत्याजींनी बेगमची भेट घेतली आणि सगळी आणीबाणीची परिस्थिती तिला समजावून सांगितली. शाहूराजे आणि येसुबाई साहेबांच्या जीवनमरणाचा हा प्रश्न होता, तर औरंगजेबाचा मराठ्यांना वेदना देण्याचा तो प्रयत्न होता. झिनतुन्निसा बेगमनं परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन एक निर्वाणीचं खरमरीत पत्र औरंगजेबाला लगेचच लिहायला घेतलं. औरंगजेबाच्या या निर्णयाबद्दल अत्यंत तीव्र शब्दांमध्ये आपली नापसंती तिनं व्यक्त केली. अशा प्रकारे राजसत्तेचा वापर करून बळजबरीनं आपला दीन दुसऱ्याच्या मर्जीविरुद्ध त्याच्यावर लादणं चुकीचं आहे असं झिनतुन्निसानं त्या पत्रात लिहिलं आहे. एवढंच नव्हे तर झिनतुन्निसा बेगमनं एक तातडीचा दूत विजापूरला झुल्फिकार खानाकडेही रवाना केला आणि झुल्फिकार खानाला असेल तशा अवस्थेत पुण्याला ये आणि बादशहाला समजावून सांग असा निरोप पाठवला. बादशहा बेगम झिनतुन्निसाचं खरमरीत पत्र औरंगजेबाच्या हाती पडताच औरंगजेब सटपटला. आपल्या मुलीच्या अशा ह्या परखड प्रतिक्रियेची त्याला बिलकुल अपेक्षाच नव्हती. आणि त्या पाठोपाठ एका आठवड्याच्या आतच
झुल्फिकार खानही पुण्यात वेगानं येऊन धडकला आणि बादशहाची ही कृती म्हणजे किती भयंकर मोठी चूक होईल आणि असं त्यानं सविस्तरपणे बादशहाला समजावून सांगितलं. याशिवाय आपण कुराणवर हात ठेवून दिलेल्या वचनाचा भंग होऊन बादशहाची बदनामी होईल असंही सांगितलं. तसं पाहिलं मित्रांनो तर बादशहासाठी सुद्धा त्याचा सर्वात यशस्वी आणि मुत्सद्दी सरदार झुल्फिकार खान आणि त्याचा बाप असणारा मुघलांचा मुख्य वजीर असद खान या बापलेकांना नाराज करणं, त्यांना डावलणं काही सोपं नव्हतं. या दोघांनी आजवर बादशहाचं हितच पाहिलेलं होतं आणि यानंतर बराच विचार करून अनेक राजकीय गणितं मांडून औरंगजेबानं आपला आदेश मागं घेतला आणि मित्रांनो शाहूराजांवर आणि पर्यायानं स्वराज्यावर आलेलं एक फार मोठं संकट जोत्याजी केसरकरांच्या लगबगीमुळं, स्वामीनिष्ठेमुळं तसंच आणि बेगम झिनत उन्निसाच्या तप्तरतेमुळं टळलेलं होतं. झुल्फिकार खान आणि असद खान हे दोघं बाप बेटे आपण दिलेल्या वचनाला जागले आणि त्यांनी शाहूराजांचं धर्मांतर होऊ दिलं नव्हतं. मित्रांनो अशाच सुंदर सुंदर कहाण्या आणि किस्से ऐकण्यासाठी आपण माझ्या यूट्यूब चॅनलला भेट द्या. आपल्या प्रोत्साहनाची मला गरज आहे. मला प्रोत्साहन देण्यासाठी आपण माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट करा आणि शेअरसुद्धा करा. आपले खूप खूप धन्यवाद.